थोडं बिघडत चाललंय हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. सरकारला मराठा समाजाला नक्की आरक्षण द्यायचं आहे, परंतु जे आरक्षण सरकारच्या माध्यमातून दिलं जाईल ते कोर्टामध्ये टिकणार असलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण शिंदे, फडणवीस आणि अजितदादा देऊन दाखवतील. पण मागच्या थोड्या इतिहासामध्ये मराठा समाज बांधवांनी जाण्याची गरज आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं होतं, ते हायकोर्टामध्ये टिकलं होतं, परंतु सरकार बदललं, मराठा आरक्षणाच्या समितीचे अध्यक्ष बदलले. ज्या मराठा समितीच्या अध्यक्षांवर कायमस्वरूपी मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी आरोप केले की त्यांना वेळ देखील नाही मराठा समाजासाठी, अशा माणसाच्या हातामध्ये मराठा आरक्षणाचं नेतृत्व केलं. मुख्यमंत्र्यांनी पाहिजे तसे एफर्ट्स घेतले नाहीत, म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकू शकलं नाही याची देखील मराठा समाजाला पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून मी देखील मराठा समाजाला आवाहन करतो की शांततेच्या मार्गानं आंदोलन करावं. मराठा समाजाला आरक्षण टिकणार शिंदे, फडणवीस आणि अजितदादा देऊन दाखवतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण मंत्र्यांना जे त्यांच्या मतदारसंघात देखील जायला मिळत नाहीये. बारामती पालिकेला अजित पवार आहे, पण त्यांना आज या मराठा समाजाच्या रोषाला बघता त्यांना बारामतीमध्ये देखील जाता आलं नाही. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की लोकशाहीच्या मार्गाने ते आंदोलन करतायत, काही गोष्टींमुळे उद्रेक होणं स्वाभाविक आहे. त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय पुढाकार घेऊन, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय पुढाकार घेऊन मार्ग काढतील. शेवटी संवादाची दारं ही खुली असली पाहिजेत. संवादच बंद झाला तर कायदा आणि सुव्यवस्था देखील बिघडू शकते. आणि म्हणून मनोजजी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांना देखील मला विनंती करायची आहे, आपण संवाद चांगल्या पद्धतीनं करू आणि तुमच्या पुढाकारानं, सरकारच्या पुढाकारानं या मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवू. मला असं वाटतं याचं उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे की लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन करत असताना काही ठिकाणी आंदोलनांचा उद्रेक होऊ शकतो. ही छोटी मराठा समाजाची भावना आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना कोण क्रिटिसाइज करतंय किंवा त्यांना कोण दोष देतंय सरकार ह्याच्यातला अजिबात भाग नाही. आम्ही विनंती करतोय शेवटी संवाद हा चालू असला पाहिजे, संवादामधनच डायलॉगमधनच निर्णय होऊ शकतात. आणि मी खात्रीला एक सांगतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय चांगल्या पद्धतीनं टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देऊन दाखवतील. ठाकरे म्हणताय तुम्हाला तुमचं खातं सांभाळता येत नाही आणि तुम्ही आम्हाला काय सांगताय इंडस्ट्री बाहेर गेलेली आहे, असं कोण म्हणतं? माझ्या बाजूला व्यापार आणि उद्योगाच्या महाराष्ट्राच्या संघटनेचे अध्यक्ष बसलेले आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर देण्यापेक्षा हे उत्तर चांगलं देऊ शकतो. जे सामान्य उद्योगमंत्री झाल्यानंतर 35 वर्षाच्या इतिहासातले सर्वाधिक प्रश्न यांच्या कारकिर्दीत सोडवले गेले, नवीन उद्योगाला सर्वाधिक प्रोत्साहन यांच्या कारकिर्दीत मिळालं. आज अशा प्रकारचे व्यापार उद्योगाचे प्रदर्शन हे उद्योग खात्याच्या सहकार्यानं राज्यात आयोजित होत आहे. आम्ही संयुक्त आयोजक आहोत आणि उद्योग खातं प्रमोट करते व्यापार उद्योगाला आणि नवीन उद्योग आणण्यासाठी आम्हाला इंडोनेशियाला पाठवलं. तिथं आम्ही 12 करार करून आलो नवीन उद्योग महाराष्ट्रात येण्यासाठी. त्यामुळे हे सरकार उद्योगाला पूरक अशी भूमिका घेते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला जागेवर निर्णय देणारा पहिला उद्योगमंत्री आम्ही बघितलेला आहे. हे राज्याच्या उद्योग क्षेत्राची शिखर संस्थेचा अध्यक्ष या नात्याने जबाबदारीनं सांगतोय. आमचं उद्योगाचं प्रलंबित असलेलं अनुदान आम्हाला कुठलाही नया पैसा खर्च न करता आमच्या खात्यात जमा झालं. 2-2 वर्ष पेंडिंग असलेलं अनुदान त्या उद्योग खात्याला आज या सरकारवर पूर्ण विश्वास आहे. राज्याचे उद्योगमंत्री म्हणून उदय सामंत यांनी सर्वाधिक दौरे करून सर्वाधिक प्रश्न सोडवलेले आहेत आणि एवढा कार्यक्षम उद्योगमंत्री या राज्याच्या उद्योग क्षेत्राला नेहमी क्रमांक 1 वर ठेवेल याचा आम्हाला विश्वास आहे. आता बघा ही योगायोगानं ऐका ना ऐका ना ऐका ना सर, आता हा योगायोग आहे. मला माहित नव्हता तुम्ही मला प्रश्न विचारणार आहे आणि ललित गांधींना देखील नव्हतं. मला असं वाटतं की ह्याच्या सर्टिफिकेट पेक्षा दुसऱ्याच्या कोणाच्या सर्टिफिकेटची मला अजिबात आवश्यकता नाही. अजून एक तुम्हाला मी गंमत दाखवतो ना, आता साहेबांनी विषयच काढला म्हणून माझ्या हातात अजून एक कागद आहे जे मला उद्योग खातं कळलं नाही असं सांगतात त्यांना हे हा कागद जरा बघणं गरजेचं आहे. हा कागद 2021 सालचा आहे. आम्ही फसवतो की कोण फसवतो याचं मूर्तिमंत हे जरा झूम करून घेतलं तर बरं होईल. ह्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे 8,500 कोटीचा विटारा नावाचा प्रकल्प हा यवतमाळमध्ये आला, बरोबर आहे? काल मी यवतमाळच्या दौऱ्यावर होतो, विटारा कंपनीचे सगळे अधिकारी मला भेटले. मी त्यांना म्हटलं विटारा कंपनीतलं मला प्रोडक्शन बघायचं आहे. ते मला म्हटले सर प्रोडक्शन कुठं, जमीनच आम्हाला मिळाली नाही. म्हटलं जमीन का मिळाली नाही?
तर आमच्यावर जो 2021 ला एमओयू झाला 47 हेक्टरचा, जी शासनाची जमीन होती ती जमीन मिळण्यासाठी आम्हाला बूट झिजवावे लागले. आम्हाला ज्यावेळी मंत्री महोदयांना आम्ही विचारलं की या जमिनीचं काय, त्यावेळी अनेक आम्हाला आडेवडे घेण्यात आले, नेत्यांना भेटलं पाहिजे असं सांगण्यात आलं आणि म्हणून याच्याकडे आम्ही लक्ष दिलं नाही. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक सरकार आल्यामुळं आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत, आम्हाला ही जर 47 हेक्टर जमीन मिळाली तर 8,500 कोटीचा प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी सुरू करू शकतो. आणि मला सांगताना आनंद होतोय की आम्ही 2 दिवसामध्ये 47 हेक्टर जमीन त्यांना देण्याचा निर्णय घेतला. 30 तारखेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम यवतमाळमध्ये आहे, त्याच्यामध्ये आम्ही जमिनीचा जो काय करार आहे तो देखील आम्ही कंपनीशी करतोय आणि ही गेलेली कंपनी पुन्हा एकदा यवतमाळमध्ये आणतोय. त्याच्यामुळे तुमच्या पण लक्षात आलं असेल की पत्रकार परिषद घेणारे किती खोटं बोलतात, कागद माझ्याकडे आहे. आणि मला मला उद्योग खातं कळलं नाही तरी चालेल, माझ्या एंटी चेंबरमध्ये कोण नाही आलं तरी चालेल, इन्सेंटिव्हसाठी मला कोण नाही भेटलं तरी चालेल, पण त्या पद्धतीचं 7.5 वर्षातलं उद्योग खातं मला चालवायचं नाही.